आणि यापुढची बातमी उल्हासनगरमधनं. उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप दोघांमध्ये बॅनर वॉर रंगल्याचं चित्र आहे. 50 कुठे आणि 105 कुठे हा आमच्या भाजपचा मोठेपणा या आशयाचे बॅनर उल्हासनगरात झळकलेले पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है असा मजकूर सुद्धा या बॅनरवरती आहे. भाजपनं बॅनर लावत एक प्रकारे शिवसेनेला डिवचल्याचं बोललं जात आहे. या बॅनरला पार्श्वभूमी आहे 2 दिवसांपूर्वी सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये शिवसेनेच्या वतीनं दिल्या गेलेल्या जाहिरातीची. तर ठाण्याजवळच्या उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपत पुन्हा एकदा बॅनर वॉर रंगल्याचं चित्र आहे. 50 कुठे आणि 105 कुठे हा आमच्या भाजपचा मोठेपणा या आशयाचे हे बॅनर्स दिसतात. या सगळ्या बॅनरबाजीला पार्श्वभूमी आहे 2 दिवसांपूर्वी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीची. या जाहिरातीमध्ये केवळ नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचेच फोटो होते. देवेंद्र फडणवीसांचा उल्लेखही नव्हता आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा दावाही झाला होता. अजय शर्मा आपल्या सोबत आहेत. अजय, ही बॅनरबाजी कुणी केल्याचं कळतंय आणि काय चर्चा रंगली या बॅनरबाजीवरनं? उल्हासनगर शहरात शिंदे गट आणि तसेच भाजप हे दोन्ही स्ट्रॉंग पक्ष आहेत. या दोन्ही जर सोबत असले तरी कार्यकर्त्यांना कुठेतरी ते कमीपणा वाटतं आणि त्यामुळेच हे कार्यकर्त्यांनी लावलेला बॅनर आहे. उल्हासनगर शहराच्या मुख्य चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावलेला आहे. 50 कुठे आणि 105 कुठे असं या मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर हा आमचा मोठेपणा आहे असं भाजप कार्यकर्त्यांनी त्या बॅनरवर लिहिलेला आहे. हा बॅनरचा जो वार आहे तो गेल्या काही दिवसापासून उल्हासनगर शहरात तसेच इतर शहरात पाहायला आपल्याला मिळतंय. धन्यवाद अजय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.